हरिओम, मैं ममता गिरा काली तारकों पर पश्चिम उपासना केंद्र मैं बापू परिवार 2015 साली स्थापित आहे. मला आला आहे ना अनुभव मी शेअर करत आहे. मला ब्रेस्ट मध्ये ना गाठ आली होती, म्हणजे ती गाठ वाढत चालली. लोकल डॉक्टर झाले, ते वाढतच थोडं थोडं असं वाढत चाललं होतं. मग दादांकडे गेली, दादांनी सांगितलं ही गाठ वाढते, तुम्ही आहे ना याची मेमोग्राफी करा. मेमोग्राफी करायला दादांनी खारचा ऍड्रेस दिला, तर मेमोग्राफी केली त्या डॉक्टरनी आणि त्यांनी तिथल्या तिथे त्यांना डाऊट आला. त्यांनी दुसऱ्या डॉक्टरला पण दाखवलं की त्यांना कॅन्सरचीच गाठ वाटत होती ती, आणि त्यांनी ते रिपोर्टमध्ये त्याचं लिहूनही दिलं की ही कॅन्सरची गाठ आहे. आणि तर घाबरलो अक्षरशः ते रिपोर्ट बघून की ना कॅन्सर झाला. पण हे ना नंतर दादांना लगेच जाऊन भेटलो की दादा असं असं झालंय, खूप घाबरला होता. दादांनी लगेच दुसऱ्या दिवशी पेट स्कॅन करायला सांगितलं. पेट स्कॅन करायला गेलो पण कंटिन्यू उपासना दादांना आणि बापूंना धावा करत होतो. बापूला वाचव, माझी मुलं लहान आहे, काही कर पण मला हे नको, माझ्या आता मुलांना कोण बघणार माझ्या मागे. मग शेवटी दादांनी दुसऱ्या दिवशी पेट स्कॅन करायला गेलो. तिथे पेट स्कॅन झालं, रिपोर्ट आले. माझी बहीण पण खूप धावा करत होती, वया लिहिण सगळं सगळं धाव बोलली दादांना बाबूंना. पण आहे ना नंतर रिपोर्ट आले, निगेटिव्ह होता. मला बापूंनी वाचवलं, अक्षरशः पॉझिटिव्ह तर निगेटिव्ह झालं. खूप अंबदले बापू, नाही खूप अंबदले.